नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी। सोयाबीन बाजारभावामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर चांगल्याच प्रमाणात वाढ। आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ऑलवरती सेट करा। तसेच खालील दिलेल्या नंबरला आत्ताच आपल्या गावातील 5 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि प्रत्येक जिल्ह्याचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरतीच मोफतमध्ये मिळवा। तर वाट कसली बघताय, खालील नंबरला आत्ताच आपल्या गावातील 5 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा। सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे लासलगाव विंचूर। आवक 1383 परिणामी क्विंटलमध्ये, किमान दर 3000, कमाल दर 4911 आणि सर्वसाधारण दर 4750 रुपये बघायला मिळाला आहेत। या समोरील बाजार समिती आहे नांदेड। आवक 1564 परिणामी क्विंटलमध्ये, किमान दर 4500, कमाल दर 4830 आणि सर्वसाधारण दर 4700 रुपये या ठिकाणी बघायला मिळाला आहे। या समोरील तिसरी बाजार समिती आहे यवतमाळ। आवक 151 परिणामी क्विंटलमध्ये, किमान दर 4350, कमाल दर 5100 आणि सर्वसाधारण दर 4725 रुपये। या समोरील बाजार समिती आहे नागपूर। आवक 3568 परिणामी क्विंटलमध्ये, किमान दर 4400, कमाल दर 5111 आणि सर्वसाधारण दर 4933, या ठिकाणी दर 5000 वरती गेलेला आहे। या समोरील आहे कारंजा। आवक 4000 परिणामी क्विंटलमध्ये, किमान दर 4550, कमाल दर 5005 आणि सर्वसाधारण दर 4855 रुपये या ठिकाणी बघायला मिळालेला आहेत। या समोरील बाजार समिती आहे जळकोट। आवक 1561 परिणामी क्विंटलमध्ये, किमान दर 4850, कमाल दर 5025 आणि सर्वसाधारण दर 4941 रुपये बघायला मिळाले। शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव बघितले। काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव 5000 वरती पोहोचलेले आहे। असेच प्रत्येक जिल्ह्यातील लाईव्ह बाजारभाव पाहण्यासाठी खालील नंबरला आत्ताच आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि प्रत्येक जिल्ह्याचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव, कापूस बाजारभाव, नवनवीन योजनांची माहिती मिळवा। आपल्या जिल्ह्याचा या व्हिडिओमध्ये समावेश झाला नसेल तर नक्की कमेंट करा। जय जवान जय किसान।